नमस्कार, नम्रताज कुकबुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत यूपी स्टाईल निमोना. तर मार्केटमध्ये खूप सारे मटार आलेले आहेत. खास आपण आज मटार स्पेशल रेसिपी बघणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मटार, इथे मी मटार सोलून घेतलेले आहेत. साखर, तेल, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आलं, मिरची, 3 कच्चे बटाटे इथे मी घेतलेले आहेत, कोथिंबीर, टोमॅटो, इथे मी असं उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो, त्यानंतर मीठ, हळद, हिंग, जिरे. सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोथिंबीर घेणार आहोत, त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची. मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर आता इथे मी बारीक करून घेतलेली आहे ही पेस्ट. इथे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार बारीक करणार आहोत आणि थोडेसे मटार आपण हे तसेच ठेवणार आहोत, ते आपण तसेच भाजीमध्ये वापरणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छान इथे मी बारीक करून घेतलं आहे. अगदी ओबडधोबड बारीक केलं तरी देखील चालेल, किंवा अशी बारीक पेस्ट केली तरी देखील चालेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत. तेल गरम झालं, मी जे बटाटे घेतलेले आहेत ते सोलून असे काप केलेले आहेत पातळ, तर ते आपण थोडेसे परतून घेणार आहोत. हे बटाट्याचे काप तळून घेतले तरी चालतील, किंवा जर तेल कमी वापरायचं असेल तर उकडलेले बटाटे वापरले तरी देखील चालेल. तर असे छान इथे परतून घ्यायचे ते बटाटे. हे तुम्ही बघू शकता छान असे आपले बटाटे शिजलेले आहेत. अगदी बारीक गॅसवर छान मी शिजवून घेतलेले आहेत इथे बटाटे. लालसर तळून घेतले तरी देखील चाल. आता आपण त्याच कढईमध्ये थोडस तेल परत घेणार आहोत. आता आपण जी मटारची पेस्ट केलेली आहे ती आपण ह्यामध्ये परतून घेणार आहोत. मटार मी इथे बारीक करून घेतलेला आहे, आपण ओबडधोबड थोडासा बारीक करून घेतला तरी देखील चालेल. अगदी छान एक 10 मिनिटं परतून घ्यायचं आपल्याला हे, आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खालून करपून जाऊ नये. तुम्ही बघू शकता छान असा थोडा वेळ असा गोळा होतोय मटारचा, छान असं आपलं शिजत आलाय मटार. तर आपण त्याच कढईमध्ये देखील ही भाजी फोडणी घालू शकतो. इथे मी दुसरी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडस तेल घेतलंय. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग, त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालणार आहोत. इथे मी टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत अर्धे करून. आपण अगदी बारीक बारीक फोडी केल्या तरी देखील चालेल. छान असं मऊ शिजवून घ्यायचंय. अगदी टोमॅटो पटकन शिजतो आपला. त्यानंतर आपण त्यामध्ये मटर घालणार आहोत. मटार देखील छान शिजून घ्यायचंय जेणेकरून खाताना आपल्याला कच्चा लागू नये. आता आपण जी मगाशी पेस्ट केली होती कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, तर ती देखील आपण घालणार आहोत आणि छान सगळं एकत्र शिजवून घेणार आहोत. हे सगळं एकत्र घालून शिजवलं तरी देखील चालेल. आता
5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यामध्ये बटाटा घालूयात. त्यानंतर थोडीशी हळद असं एकत्र करून घ्यायचंय. यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील घातलं तरी चालेल, पण मी इथे मिरची वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची किंवा लाल तिखट दोन्हीपैकी काही घालू शकता. आता आपण यामध्ये मटार जो शिजवून घेतलेला आहे तो घालणार आहोत. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि 5 ते 7 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत बारीक गॅसवर. मध्ये मध्ये आपण हलवून घेऊयात जेणेकरून खालून करपून जाऊ नये. आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. जशी आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याची कन्सिस्टन्सी कमी किंवा जास्त करू शकता. अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, साखर नाही घातली तरी देखील चालेल. एकत्र करून घ्यायचंय आणि आता ह्याला आपण उकळी आणणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे याची. छान अशी उकळी आलेली आहे. आलू मटर किंवा मटर पनीर म्हणा ह्या रेसिपी आपण नेहमीच ऐकलेल्या आहेत आणि खाल्लेल्या आहेत. ही थोडीशी वेगळी रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.